कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला असे संतापजनक वक्तव्य केल्याने महाराष्ट्रासह सीमा भागात संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापुरात युवा सेनेने कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि बसवराज होरट्टी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची वाहतूक थांबवण्यात आली आहे. कोल्हापूर विभाग कर्नाटकात रोज सुमारे 50 बसेस धावतात, पण कर्नाटकात सुरू असलेल्या आंदोलनामुळे कोल्हापूर विभागाने कर्नाटकात होणारी महाराष्ट्राच्या एसटी बसेसची वाहतूक थांबवली आहे. कर्नाटक महामंडळाच्या एसटी बसेसची कोल्हापुरातील वाहतूकही थांबवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील अन्य शहर विभागातून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्याही कोल्हापुरातून पुढे सोडण्यात येत नसल्याचे दिसत आहे. या संदर्भात कॅनन सिटी न्यूजने बेळगाव सेंट्रल बस स्टँड येथे भेट देऊन सार्वजनिकांकडून बस समस्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. कर्नाटक नवनिर्माण सेनेचे राज्याध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्रासह सीमा भागातही संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे कोल्हापूर परिवहन मंडळाने येथील बससेवा बंद केल्या आहेत, तर दुसरीकडे बेळगावहून जाणाऱ्या कोल्हापूरच्या बसेस सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. याचा फटका म्हणजे सामान्यांना बसत आहे. त्याच्या जाणून घ्या प्रतिक्रिया काय आहेत. कुठं जाता? सातारा. तो कोल्हापूरवरून बसेस यायला तिकडं का नाही? बंद आहे. मग तुम्ही केव्हापासून थांबला इथं? आता दोन तास झाले. तर एक पण बस नाही आहे कोल्हापुरापर्यंत. नाही, तुम्हाला असं काय कळवण्यात आलंय की बस वगैरे बंद आहे? आताच समजले ते आल्यानंतर. तर कोल्हापूरवरून एक पण बस येईना आणि बेळगाववरून पण जाईन एक सांगा लागल्या संकेतसुरापर्यंत. मग पुढे कसं जायचं? आम्ही लांब ना आलो ओबळीसनं. बस अचानक बंद केल्याने प्रवाशांची एकच तारंब उडालेली दिसून येत आहे. तब्बल 2-3 तास या प्रवाशांना या बस स्टँडवर बसून राहावे लागत आहे. मात्र या वादग्रस्तामुळे सर्वसामान्यांना समस्या उद्भवत आहेत हे मात्र निश्चितपणे स्पष्ट दिसून येत आहे. तरी या दोन्ही राज्यांनी होणारे वादग्रस्त बाजूला ठेवून जनतेच्या सोयीमध्ये अडथळे निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.